पॅरेटोच्या सामाजिक कल्याणाच्या इष्टतमतेच्या सीमांत अटी आपण समजावून घेतो आहोत. ओके, त्यामध्ये आपण आज दुसरी अट समजावून घेणार आहोत, उत्पादन घटकांच्या वितरणाची अट, सीमांत अट. ओके, किंवा महत्तमतेची अट असं आपण म्हणू शकतो. ओके, ही अट आपण आज समजावून घेणार आहोत. ओके, वितरणाच्या पर्याप्ततेची सीमांत अट असं सांगते की दोन उत्पादन प्रक्रियेमध्ये किंवा दोन उत्पादकांच्या बाबतीत उत्पादन घटकांचं जे वितरण आहे, एकमेकांशी होणारी जी देवाणघेवाण आहे, ती अशा प्रकारे व्हायला पाहिजे की जेणेकरून दोन्ही उत्पादन प्रक्रियांमध्ये किंवा दोन्ही उत्पादकांच्या बाबतीत सीमांत तांत्रिक पर्यायाचा दर समान व्हायला हवा. आणि हा सीमांत तांत्रिक पर्यायाचा दर त्याच वेळेला समान होतो ज्या वेळेला त्या ते जे दोन उत्पादन घटक आहेत त्यांचं गुणोत्तर हे सीमांत तांत्रिक पर्यायाच्या दराइतकं असतं. ओके, ही अट आज आपण समजावून घेणार आहोत. आणि त्यातून मग सामाजिक कल्याणामध्ये वाढ कशी होऊ शकते हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. ओके, इथे आपण एजवर्थ बॉक्सचा वापर केला आहे आणि या एजवर्थ बॉक्समध्ये आपण सम उत्पादन वक्र वापरले आहेत, दोन उत्पादन प्रक्रिया आणि त्याचे संबंधित सम उत्पादन वक्र आपण वापरले आहेत. पण तत्पूर्वी त्याची बॅकग्राऊंड संकल्पना आपण समजावून घेऊया. आपण उत्पादन प्रक्रियेमधलं संतुलन अगोदर थोडक्यात समजावून घेऊया पटकन, म्हणजे आपल्याला ती आकृती काढायला मदत होईल. ओके, आपण यापूर्वी सम उत्पादन वक्र आणि समखर्च वक्र या संकल्पना समजावून घेतलेल्या आहेत. ओके, ह्या दोन्ही संकल्पना समवृत्ती वक्रासारख्याच आहेत, मिळत्या जुळत्याच आहेत. सम उत्पादन वक्र म्हणजे असा वक्र की जो आकारानं समवृत्ती वक्रासारखाच असतो आणि त्या वक्रावरचा प्रत्येक बिंदू, हे सम उत्पादन वक्र आहे ज्याला आपण आयसोकॉन्ट म्हणतो, त्या वक्रावरचा प्रत्येक बिंदू एक समान उत्पादन पातळी दर्शवतो. उदाहरणार्थ या वक्रावरचा प्रत्येक I200 या वक्रावरचा प्रत्येक बिंदू हा 200 उत्पादनाची पातळी दर्शवतो, उत्पादक कुठल्याही बिंदूपाशी थांबू दे. ओके, आणि समखर्च रेषा ज्याला आपण आयसोकॉस्ट असं म्हणतो, समखर्च रेषा ही दुसरी संकल्पना आहे. समखर्च रेषा म्हणजे काय? तर उत्पादकाकडे जे काही एकूण गुंतवणुकीसाठी जो काही निधी शिल्लक आहे किंवा निधी उपलब्ध आहे त्या निधीतून, त्या पैशातून तो बाजारपेठेमधून उत्पादन प्रक्रियेचे दोन घटक किती प्रमाणात खरेदी करू शकतो त्याची कॉम्बिनेशन्स, हे समखर्च रेषा दाखवते. ओके, हे थोडक्यात समखर्च रेषा ही उत्पादन प्रक्रियेचे जे दोन घटक आहेत त्या घटकांवर उत्पादकाचा म्हणजे संयोजकाचा होणारा एकूण खर्च दर्शवते. ही थोडीशी बजेट लाईनसारखीच आहे, अर्थसंकल्प रेषेसारखीच आहे. ओके, म्हणजे इथं आता उदाहरणार्थ भांडवल आणि श्रम असे दोन उत्पादन घटक आपण विचारात घेतलेले आहेत. ओके, त्यातले समजा या उत्पादन घटकाच्या बाबतीत समजा त्यांना जर त्या उत्पादकाने आपला सगळा निधी, सगळे पैसे फक्त भांडवलाला वापरले, भांडवली यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी वापरले, तर समजा तो समजा इथे OP एवढे भांडवलाचे नग खरेदी करू शकतो. समजा त्यानं सगळे पैसे उपलब्ध सगळे पैसे समजा त्यानं श्रम खरेदी करणार वापरले तर तो OQ एवढे श्रम खरेदी करू शकतो. कुठल्याही एका घटकावर जर त्यांना वापरले तर एवढे भांडवल किंवा एवढे श्रम दोपैकी एकच काहीतरी खरेदी करता येईल जर सगळेच पैसे एकावरच वापरले तर. ओके, आणि हे दोन बिंदू जोडल्यानंतर आपल्याला एक रेषा मिळते ज्याला आपण आयसोकॉस्ट लाईन म्हणतो, ज्याला आपण समखर्च रेषा असं म्हणतो. या समखर्च रेषावरचा प्रत्येक बिंदू त्या उत्पादकाकडे उपलब्ध असणारं जे भांडवल आहे ते भांडवल वापरून तो भांडवल आणि श्रमाची कशी कॉम्बिनेशन्स खरेदी करू शकतो हे दर्शवतात. ओके, आता याचा अर्थ ही जी समखर्च रेषा आहे ती एक प्रकारे त्याची बजेट लाईनच आहे, एवढं त्याचं बजेट आहे, या बजेटच्या तो बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे या समखर्च रेषेच्या बाहेरचे बिंदू त्याला प्राप्त होणार नाही आहेत, त्या समखर्च रेषेच्या आतले बिंदू किंवा समखर्च रेषेवरचे बिंदू त्याला प्राप्त होणार आहेत. ओके, आता ज्या बिंदूपाशी हा सम उत्पादन वक्र समखर्ष रेषेला छेदेल किंवा स्पर्श करेल तो त्याच्या संतुलनाचा बिंदू असणार आहे. ओके, इथे संतुलनाची महत्त्वाची अट अशी आहे की त्याच्या संतुलनापाशी MRTS म्हणजे मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन, सीमांत तांत्रिक पर्यायाचा दर, हा तांत्रिक पर्यायाचा दर हा PK/PL म्हणजे भांडवलाची किंमत आणि श्रमाची किंमत यांचे जे गुणोत्तर आहे त्यांच्या गुणोत्तरा इतका असला पाहिजे. ओके, हे दोन्ही ज्या वेळेला इक्वल होतील, या श्रम आणि भांडवलाच्या किमतींचं गुणोत्तर रेशो आणि सीमांत तांत्रिक पर्यायाचा दर, ज्यावेळेला दोन्ही इक्वल होतील त्यावेळेला तिथे त्याचं जे उत्पादन पातळी ते संतुलित असेल किंवा तो संतुलनापाशी पोहोचेल. बरोबर, आता या ठिकाणी MRTS म्हणजे काय, सीमांत तांत्रिक पर्यायाचा दर म्हणजे काय, तर हा जो सम उत्पादन वक्र आहे त्या सम उत्पादन वक्रावरून एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे सरकत असताना त्याला भांडवलाचे काही नग सोडून द्यावे लागतील
आणि श्रमाचे काही नग घ्यावे लागतील, ज्यादा घ्यावे लागतील. ओके, किंवा समजा ईकडून तो इकडे इकडच्या बिंदूकडे गेला तर भांडवलाचे काही नग त्याचे कमी होतात आणि श्रमाचे नग वाढतात, किंवा उलटं इकडून आला तर उलटं होईल. आता याच्यामध्ये भांडवलाचे काही नग कमी होत असताना श्रमाचे नग वाढतात, त्याच्यामध्ये जे एक्सचेंज होतं त्याचं जे प्रमाण आहे कमी होण्याचं आणि श्रम भांडवलाचे कमी होण्याचं आणि श्रमाचे वाढण्याचं, हे जे प्रमाण आहे त्या प्रमाणाला सीमांत तांत्रिक पर्यायचा दर असं म्हणतात. ज्या बिंदूपाशी सीमांत तांत्रिक पर्यायचा दर हा या गुणोत्तरा इतका असतो, दोन्ही उत्पादन घटकांच्या किमतीच्या गुणोत्तरा इतका असतो, त्या बिंदूपाशी हा जो उत्पादक आहे तो संतुलित होतो. तिथं त्याला इष्टतम किंवा संतुलित उत्पादन पातळी उपलब्ध होते किंवा पर्याप्त उत्पादन पातळी उपलब्ध होते. येतं लक्षात? इथं आता त्याच्या संतुलनाकडे बघायचं झालं तर ए, ई आणि बी असे तीन बिंदू आहेत की जे त्याला संतुलनाच्या बाबतीत उपलब्ध होऊ शकतात, परंतु ए आणि बी हे त्याचे ऑप्टिमम बिंदू नाही आहेत, पर्याप्त बिंदू नाही आहेत. ई हाच पर्याप्त बिंदू आहे. ए आणि बी का पर्याप्त नाही आहेत? कारण ए आणि बीपाशी ही अट कम्प्लीट होत नाही आहे. का कम्प्लीट होत नाही आहे? ही अट ज्यावेळेला कम्प्लीट होईल त्यावेळेला त्या बिंदूपाशी नेहमी हा आयसो कॉन्ट जो आहे, बरं ना, ज्याला आपण सम उत्पादन वक्र असं म्हणतोय, हा सम उत्पादन वक्र हा समखर्च रेषेला स्पर्श करत असेल. ओके, कारण तिथं दोघांचा उतार सारखा असेल, दोघांचा तिथं उतार सारखा व्हायला पाहिजे, तरच ही गुणोत्तर सारखी होणार, बरोबर. त्यामुळे ए आणि बी बिंदूमध्ये हा सम उत्पादन वक्र जो आहे तो याला छेदतो आहे समखर्च रेषेला, त्यामुळे तिथं उतार दोन्ही वक्रांचा उतार सारखा नाही आहे. ओके, आणि त्यामुळे ही अट कम्प्लीट होत नाही आहे. ओके, इथे ती अट कम्प्लीट होते कारण इथं ई बिंदूपाशी हा उतार आणि याचा उतार, त्या बिंदूपाशीचा उतार, फक्त बिंदूपाशीचा, हे दोन्ही सारखे आहेत आणि त्यामुळे इथे ती अट पूर्ण होते, ही अट पूर्ण होते आणि त्यामुळे इथे जी उत्पादन पातळी त्याला उपलब्ध होते ती उत्पादन पातळी त्याची पर्याप्त उत्पादन पातळी आहे. ह्याला दुसरी एक बाजू आहे, ती म्हणजे हा डावीकडचा सम उत्पादन वक्र आहे आणि हा उजवीकडचा आहे. उजवीकडचा सम उत्पादन वक्र नेहमी अधिक उत्पादन पातळी दर्शवतो, त्यामुळे इथे जरी छेदनबिंदू उपलब्ध असले तरी तो उत्पादक हे बिंदू प्रेफर करणार नाही, पसंत करणार नाही, तो हाच बिंदू पसंत करेल. कारण हा बिंदू उजवीकडच्या सम उत्पादन वक्रावरचा म्हणजे अधिक उत्पादन पातळी असणारा सम उत्पादन वक्रावरचा आहे, तर तो नक्की या बिंदूकडेच सरकेल आणि हाच बिंदू त्याच्यासाठी पर्याप्त बिंदू असेल. येतं लक्षात? आता हे जे बेसिक विश्लेषण आहे हेच विश्लेषण आपण इथे वापरतो आहोत. इथं ए आणि बी हे दोन उत्पादक आहेत असं म्हणू शकतो किंवा दोन उत्पादन प्रक्रिया आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, ए आणि बी या समजा दोन उत्पादन प्रक्रिया आहेत. ओके, इथं आपण ए उत्पादन प्रक्रिया संदर्भातला हा वक्र आहे की ज्याच्यामध्ये आपण या आडव्या अक्षावर श्रम घेतलेत, उभ्या अक्षावर भांडवल घेतले. हा इकडचा बी उत्पादन प्रक्रियेचा वक्र आहे ज्याच्यामध्ये आपण या आडव्या अक्षावर श्रम घेतलेत आणि उभ्या अक्षावर भांडवल घेतले, त्याच्या बरोबर अपोजिट वक्र येतो, त्यामुळे अपोजिट बाजूला ते येतात. ओके, श्रम आणि भांडवल. आता इथं ए उत्पादन वक्राच्या बाबतीत इथं ए वन, ए टू, ए थ्री, ए फोर, ए फाईव्ह हे ए या उत्पादन प्रक्रियेमधले सम उत्पादन वक्र आहेत. ओके, सम उत्पादन वक्र आहेत. बी या उत्पादन प्रक्रियेच्या बाबतीत बी वन, बी टू, बी थ्री, बी फोर, बी फाईव्ह हे त्या उत्पादन प्रक्रियेचे सम उत्पादन वक्र आहेत. ओके, आता इथे समजा ई या बिंदूमध्ये ए टू आणि बी टू एकमेकाला छेदतायत. ई या बिंदूमध्ये ई टू आणि बी टू एकमेकाला छेदतायत. ओके, आणि हे हा त्यामुळे हा बिंदू या दोन्ही सम उत्पादन वक्राचा सामायिक बिंदू आहे. ओके, समजा हे दोन्ही उत्पादक ई बिंदूपाशी आहेत किंवा दोन्ही उत्पादन प्रक्रियेमध्ये हा उत्पादक या ई बिंदूपाशी आहे. ओके, आता ई बिंदूपाशी असताना या ई बिंदूशी ज्यावेळेला तो आहे त्यावेळेला तिथे स्थिती काय आहे? तर ई बिंदूपाशी ए या उत्पादन प्रक्रियेमध्ये एवढे श्रम लागत आहेत ओ एल ए. ओके, आणि एवढं भांडवल लागत आहे ओ के ए, एवढं भांडवल लागतं आहे. हे थोडक्यात ई या बिंदूपाशी ए या सम उत्पादन वक्राच्या बाबतीत किंवा ए या उत्पादन प्रक्रियेच्या बाबतीत भांडवल खूप लागतं आहे, त्या तुलनेत श्रम कमी लागत आहेत. ओके, खूपच कमी श्रमामध्ये ही उत्पादन प्रक्रिया चालू आहे, भांडवल मात्र भरपूर लागतं आहे. आता याच ई बिंदूपाशी बी या उत्पादन प्रक्रियेच्या बाबतीत श्रम भरपूर वापरले जात आहेत, कारण हा आरंभ बिंदू आहे, श्रम इथून इथपर्यंत श्रम भरपूर वापरले जात आहेत, त्या तुलनेत भांडवल कमी वापरलं जात आहे. म्हणजे बी उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवल कमी आहे आणि ए उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रम कमी आहेत. त्यामुळे हा उत्पादक काय करणार? हा उत्पादक आता भांडवल आणि श्रम यांचं रिअरेंजमेंट पुनर्मांडणी करायला सुरुवात करेल, कारण इकडचे काही भांडवल तिकडे पाठवलं आणि तिकडचे काही श्रम इकडे घेतले तर कदाचित उत्पादन वाढू शकतं.
यासाठी तो त्याची पुनर्मांडणी करायला सुरुवात करेल, कारण ही त्याची सर्वोच्च उत्पादन पातळी नाही आहे किंवा पर्याप्त उत्पादन पातळी नाही आहे, जशी इथं ई बिंदूमध्ये होती. ओके, इथं का नाही आहे? कारण हे दोन्ही एकमेकाला छेदत आहेत. हे दोन्ही सम उत्पादन वक्र दोन्ही उत्पादन प्रक्रियेमध्ये एकमेकाला छेदत आहेत आणि छेदन बिंदूपाशी उतारसारखा असणार नाही आहे. इथे दोघांचा पण दोन्ही उत्पादन प्रक्रियेमधला उतारसा सारखा व्हायला पाहिजे. हे दोन्ही उत्पादन प्रक्रियेमधले एम आर टी एस जे आहेत, म्हणजे इथं आता आपण एम आर टी एस ए आणि एम आर टी एस बी हे पण दोन्ही सारखे व्हायला पाहिजेत, बरोबर ना? ते दोन्ही इथं सारखे होणार नाही आहेत, कारण दोघांचे उतार जरी बिंदू सामायिक करायला तर दोघांचे उतार वेगवेगळे आहेत, कारण ते दोन्ही छेदत आहेत. उतार स्पर्शबिंदूसाठी पाशीच सारखा असू शकतो, बरोबर आहे? त्यामुळे किंमत रेषेच्या बाबतीत ह्याची जी बजेट लाईन आहे ती बजेट लाईन सोयातनं जर काढली तर तिचा स्पर्श करत नाही आहे. त्यामुळे हा बिंदू त्यांच्या पर्याप्त उत्पादन पातळीचा बिंदू नाही आहे. त्यामुळे तो काय करेल? श्रम आणि भांडवलाची रिअरेंजमेंट सुरू करेल. श्रम आणि भांडवलाची पुनर्मांडणी करायला सुरुवात करेल, बरोबर आहे? मग आता समजा पुनर्मांडणी करण्यासाठी त्याच्याकडे पर्याय काय काय आहेत? तो ई बिंदूकडून डी बिंदूकडे सरकू शकतो, तो ई बिंदूकडून बी बिंदूकडे सरकू शकतो, किंवा तो ई बिंदूकडून सी बिंदूकडे किंवा यातल्या आतल्या कुठल्याही बिंदूकडे सरकू शकतो. ओके, समजा तो ई बिंदूकडून डी बिंदूकडे सरकला, ई बिंदूकडून डी बिंदूकडे सरकला, स्थिती काय होते? ई बिंदूकडून डी बिंदूकडे जाताना तो बी या उत्पादन प्रक्रियेच्या बाबतीत तो त्याच समवृत्ती वक्रावर आहे, बी टूवर आहे. मात्र ज्यावेळेला तो डी बिंदूपाशी पोचतो आहे त्यावेळेला ए या उत्पादन प्रक्रियेच्या बाबतीत तो ए फोर, अगोदर तो ए टूवर होता, तर तो ए फोर या उत्पादन पातळीपाशी जातो आहे. म्हणजे इथं त्याला एची अधिक उत्पादन मिळतं आहे, बरोबर? म्हणजे इथं त्याच्या बी या उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन कमी होत नाही आहे, कारण तो त्याच सम उत्पादन वक्रावर राहतो आहे. आणि मात्र एच्या बाबतीत काय होतं आहे? एमध्ये जास्त उत्पादन मिळायला सुरुवात होते. त्यामुळे हा डी बिंदू हा त्याच्यासाठी काय असणार आहे? आदर्श किंवा पर्याप्त किंवा इष्टतम उत्पादन पातळी दर्शवणारा बिंदू असणार आहे, बरोबर आहे? त्यामुळे तो डी बिंदूपासून जाऊ शकतो, तो त्याच पद्धतीनं ई बिंदूपासून ईपासून बीकडे येऊ शकतो. ओके, ईकडून बीकडे काय येऊ शकतो? कारण ईकडून बीकडे आला तर ई बी सुद्धा इष्टतम पातळी दर्शवणारा बिंदू आहे, पर्याप्त पातळी दर्श काय सर्वोच्च उत्पादन पातळी दर्शवणारा बिंदू आहे त्याच्यासाठी उपलब्ध स्रोतांच्या माध्यमातून. ओके, बी बिंदू का का पर्याप्त असू शकतो? याचं कारण असं आहे की बी बिंदू अशी ज्याला तो पोचेल त्यावेळेला ए या उत्पादन प्रक्रियेच्या बाबतीत तो त्याच उत्पादन पातळीवर आहे, ए टू. तिथं कुठेही उत्पादन पातळीमध्ये घट नाही आहे. मात्र बी या उत्पादन प्रक्रियेच्या बाबतीत तो आता बी फोर या उत्पादन पातळीवर, म्हणजे वरच्या अगोदर तो बी टूवर होता, तो आता बी फोरवर म्हणजे वरच्या उत्पादन पातळीपाशी येतो आहे. म्हणजेच काय होतं आहे? त्याची बीचं उत्पादन वाढतं आहे, त्या तुलनेत एचं उत्पादन कमी होत नाही आहे, त्याचा लाभच होणार आहे त्याला. म्हणजे तो ए ईकडून बीकडे आला किंवा ईकडून डीकडे आला तरी त्याला दोन्ही ठिकाणी त्याचं एकूण उत्पादन, दोन्ही उत्पादन प्रक्रिया मिळून त्याचं उत्पादन वाढणारच आहे. ओके, किंवा आतल्या कुठल्याही बिंदूकडे तो गेला, आतल्या कोणत्याही बिंदूपर्यंत जो गेला की जिथे दोन्ही उत्पादन प्रक्रियेमध्ये समवृत्ती वगैरे एकमेकांना स्पर्श करतायत, कारण ही अट पण कम्प्लीट व्हायला हवी, बरोबर ना? तिथे कुठल्याही बिंदूपर्यंत जर तो गेला तरी त्याचा फायदाच होणार आहे. इथे समजा तो सी बिंदूकडे आला ईकडून, तर दोन्ही उत्पादन प्रक्रियेमध्ये त्याला अधिक उत्पादन मिळतं आहे, एमध्ये पण आणि बीमध्ये पण. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा एकूण उत्पादन त्याचं वाढणारच आहे. ओके, मात्र तो या बिंदूच्या डावीकडे किंवा या बिंदूच्या उजवीकडे, म्हणजे पी बिंदू किंवा क्यू बिंदू यासारख्या बिंदूंकडे तो जाणार नाही. पी बिंदू किंवा क्यू बिंदूकडे का जाणार नाही? पी बिंदूकडे जर तो गेला तर ए या उत्पादन पातळी घटणार आहे, तो या समवृत्ती वक्राच्या किंवा समउत्पादन वक्राच्या खाली येईल, म्हणजे खालच्या समउत्पादन वक्रावर येईल. त्यामुळे एची उत्पादन पातळी घटेल, भले बीची वाढली पण एची वाढ घटणार आहे, त्यामुळे एकूण उत्पादनामध्ये वाढ होणार नाही आहे. किंवा तो क्यूकडे गेला तिकडे त्या दिशेनं गेला या उत्पादनाच्या बाहेर, तर काय होईल? त्याची बीची उत्पादन जे ते घटेल, एचं थोडंसं वाढेल पण बीचं घटेल, त्यामुळे कुठलंही घटणं परवडणार नाही आहे, बरोबर ना? कारण काय व्हायला पाहिजे? काय हवं आहे? एखाद्याचं कल्याण वाढत असताना दुसऱ्याचं कल्याणामध्ये घट होता कामा नाही, असं कोण म्हणतो? पॅरेटो म्हणतो आहे, बरोबर ना? त्यामुळे पॅरेटोचं हे तत्व जे कुठेही वायबल होतं हे होता कामा नाही, ते उल्लंघन जाता कामा नाही. ओके, त्यामुळे इकडच्या बाहेरच्या बिंदूकडे तो जाणार नाही, तो फक्त कुठे जाऊ शकेल? या परिसरामध्येच तो आपलं त्याची हालचाल जी आहे, रिअरेंजमेंट जी आहे, पुनर्मांडणी आहे, ती याच परिसरामध्ये तो करेल. आणि ती रिअरेंजमेंट करत तो या वक्रावरील हे बी सी डी असे आपल्याला अनेक बिंदू मिळू शकतात, ए बी सी डी ई वगैरे,
म्हणजे इकडे समजा अजून तशी छेदनबिंदू असेल तर त्यातून ई बिंदूपर्यंत येऊ शकतो तो. इकडे सुद्धा अशा प्रकारे तो ए बिंदूपर्यंत इकडे समजा दोन एकमेकाला छेदले आणि इकडे बिंदूवरून तो ए बिंदूकडे येऊ शकतो वगैरे वगैरे असे बिंदू मिळू शकतात. हे बिंदू आपण जर जोडले तर आपल्याला एक वक्र मिळतो, त्या वक्राला कॉन्ट्रॅक्ट कर्व, करार वक्र असं म्हणतात. ओके, आता या करार वक्रावरच्या कुठल्याही बिंदूपाशी जर तो आला तर काय होणार आहे, इकडून डावीकडून किंवा उजी, इकडून खालून वर किंवा वर इकडून खाली, इकडून इकडे का इकडून इकडे, करार वक्रावरच्या कोणत्याही बिंदूपाशी जर तो आला तर त्याची उत्पादन पातळी, एकूण उत्पादन पातळी, दोन्ही उत्पादन प्रक्रिया मिळून ही वाढलेलीच राहणार आहे, बरोबर. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्यामुळे एकूण सामाजिक कल्याणामध्ये भर पडणार आहे, वाढ होणार आहे. पॅरेटो म्हणतो त्याप्रमाणे, कारण ज्या वेळेला या वक्रावरच्या बिंदूपाशी तो येतो, अर्थात तो कुठून येतो हे महत्त्वाचं आहे, कुठल्या छेदनबिंदूकडून, या ई बिंदूकडून ज्यावेळेला तो बी सी डी या दरम्यानच्या कुठल्याही बिंदूपाशी तो येऊन पोचतो, त्यावेळेला त्याचं एकूण उत्पादन वाढलेलंच असणार आहे. कारण कुठल्या तरी ए किंवा बी कुठल्या तरी एका उत्पादन प्रक्रियेमधलं उत्पादन वाढलेलं असणार, त्याच्या दुसऱ्या उत्पादन प्रक्रियेमधलं उत्पादन घटत नाही आहे, त्यामुळे एकूण उत्पादन वाढलेलंच असणार आहे. त्यामुळे पॅरेटो म्हणतो त्याप्रमाणे एकूण उत्पादनामध्ये वाढ होते म्हणजे सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते. ओके, याचा अर्थ अशा प्रकारे पुनर्मांडणी व्हायला हवी उत्पादन घटकांची, जेणेकरून दोन उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादन घटक वाटून देत असताना एका उत्पादन प्रक्रियेमधलं उत्पादन वाढायला हवं, त्याच्यावेळेला दुसऱ्या उत्पादन प्रक्रियेमधलं उत्पादन घटता कामा नये, किंवा दोन्हीमधलं वाढलं तरी चालेल. येतं लक्षात, ही अट जिथे पूर्ण होत असेल तिथे सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते असं म्हणता येतं असं पॅरेटो म्हणतो.